गोवंश तस्करांमुळे होऊ शकतो पुसला बस स्टॉपवर मोठा अपघात, पुसलावासियांच्या जीवाला धोका। या ठिकाणी अपघात बरेचसे झाले आहे, परंतु तो कमी प्रमाणात झाले आहे। आता याच्यामुळे समजून अपघात होणार बी तरी पावळ्यानं ऍक्सिडेंट झाल्यानंतर पावळ्यानं समेटा लागेल या स्थितीमध्ये इथं ऍक्सिडेंट होता संभव आहे। मध्य प्रदेश मधील पांडुर्णा येथून होते महाराष्ट्रात गौवंश तस्करी, पुसला गावातील नागरिकांची प्रतिक्रिया। जय श्रीराम। इथे गौ तस्करी एमपीतून मोठ्या प्रमाणात होत असते, रोजच गाड्या येत असतात आणि त्यांनी गावात इथं मोठ्या प्रमाणात नुकसान पण केलं। पुसला बस स्टॉपवरून गोवंश तस्कर जातात भरधाव वेगाने, अपघात होण्याची दाट शक्यता। मध्य प्रदेशमधून गोवंश तस्कर हे वरुडकडे भरधाव वेगाने जात असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रतिक्रिया पुसला गावातील नागरिकांनी अमरावती टुडे न्यूजला दिल्या आहेत। काही व्यक्ती आपल्यासोबत आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे, काय बोलायचं? जय श्रीराम। इथे गौ तस्करी एमपीतून मोठ्या प्रमाणात होत असते, रोजच गाड्या येत असतात आणि त्यांनी गावात इथं मोठ्या प्रमाणात नुकसान पण केलं। काही लोक बघू शकता आपण, थेट या पुसला गावातील नागरिकांनी आरोप केलेला आहे की या ठिकाणाहून गौ तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते। मध्य प्रदेश ते महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात गौवंश हत्या ही बंद असल्या कारणानंतरही या ठिकाणाहून गौवंश तस्करी होत असते आणि ते गौवंश तस्कर भरधाव वेगाने या ठिकाणाहून गाडी नेतात सुसाट्यानं। या ठिकाणी एखाद्या नागरिकाचा लहान मोठे विद्यार्थी या ठिकाणाहून वरुडला शाळकरीसाठी जात असतात, ॲटोमध्ये बसून जात असतात, मात्र त्यांच्या जीवाची पर्वा न करता हे जे गौ तस्करी आहेत या ठिकाणाहून भरधाव वेगाने गाडी नेत असतात, मात्र या विद्यार्थ्यांच्या या गावकऱ्यांच्या जीवाला हा धोका आहे। पोलीस प्रशासन झोपेत आहे का, ह्या प्रश्न गावकऱ्यांकडून आपण जाणून घेतलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।